सुप्रभात मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या फ्रेश वातावरणातील या फ्रेश व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे आजचा एक स्पेशल व्हिडिओ आहे, म्हणजे मागच्या वेळेसही मी या ठिकाणी येऊन गेलो होतो। तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल नसेल, आय बटनमध्ये लिंक देतो किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघून घ्या। तर ही हिमायत बाग आहे आणि ह्या हिमायत बागमध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता। एक ऐतिहासिक बाग आहे, म्हणजे ऐतिहासिक एक वारसा या हिमायत बागला लाभलेला आहे। मुघलकालीन म्हणजे काळामधली आहे ही, काही ऐतिहासिक म्हणजे वास्तूसुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतात। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवलेलंच आहे, म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला अतिशय नैसर्गिक असा घासमध्ये पिकवलेला आंबा मिळतो। आणि आता इथं मागं माझ्या पाठीमागे इथे बघा, ह्या झाडाचे आंबे उतरवण्याचं काम चालू आहे आणि हे आंबे उतरवतात आणि ह्याच ठिकाणी त्यांना स्टोअर करतात आणि पिकवतात। ह्या ठिकाणी तो आंबा कुठे मिळतो, जे औरंगाबादमध्ये राहतात आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर दिल्ली गेटपासून तुम्ही काय अंतर पुढे या हिमायत बागमध्ये, हिमायत बाग तुम्ही कोणालाही विचारा, त्या ठिकाणी एक स्वतंत्र सेनानीचा पुतळा आहे, उद्धवजी पाटील एक मोठा पुतळा आहे। त्या पुतळ्याच्या इथूनच तुम्हाला आतमध्ये यायचं आहे। तर आता लवकरच आपण त्या ठिकाणी पोहोचूयात। एक वास्तू आहे आणि काय आहे मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं। इथून लेफ्ट काय अंतर पुढे आल्यानंतर आणि पुढेच ह्या ठिकाणी एक नर्सरीचं कार्यालय आहे। तर नर्सरीच्या कार्यालयाच्या पाठीमागे हे आंबे मिळतात। 6000 झाडांची ही तोडणी करतात, 6000 आंब्याची झाडे आहेत आणि त्यांची तोडणी इथे केली जाते आणि वेगवेगळ्या जातीचे देशी असतील विदेशी असतील असे आंबे ह्या ठिकाणी आहेत। एक गुलाब खश नावाचा आंबा आहे, तो बघणार आहोत आपण त्या ठिकाणी आपल्याला भेटतो का आणि तो कसा आहे काय आहे त्याची टेस्ट पण मी घेणार आहे। आणि हे ते कार्यालय याच्या बॅक साईडलाच तुम्हाला ते आंबे भेटणार आहे, तुम्ही बघायला मिळतात त्या ठिकाणी। बघा सर्व काही इथं आंबे ठेवलेले आहे, चला आपण जवळून बघूयात। या ठिकाणी गोडाऊन आहे आणि इथे पूर्ण आंब्याचा वास येतोय, अतिशय सुंदर असा। बघा हे तुम्हाला क्लिअर दिसणार नाही पण हे एक आंब्याचं रिअल गोडाऊन आणि वास शब्दात सांगता नाही येणार, पूर्ण आंब्याचा सेंट, मँगो फ्लेवर, अतिशय डार्क हा आंब्याचा मला वास इथे येतो आहे। म्हणजे जो आंब्याचा असा डार्क स्मेल ओरिजिनल माझ्या श्वासामध्ये पूर्ण, म्हणजे त्या आंब्याचा काही टेस्ट आहे तो चालला आहे आणि अतिशय रिअल असा आंब्याचा वास मला इथं घ्यायला मिळाला। म्हणजे खेड्यामध्ये जे पिकट टाकायचे आंबे आणि ते जे छोट्या छोट्या घरांमध्ये मातीच्या घरांमध्ये, तर तशी एक फील मला ह्या ठिकाणी येतो आहे। आणि गावामध्ये आजही तशा प्रकारेच आंबे पिकवले जातात। या ठिकाणी एक आंबा आहे गोल, जरासा वेगळा आंबा वाटला मला हा। हा कोणता आंबा आहे? मलगोबा जातीचा आंबा आहे, मलगोबा। आता याचं काय टेस्ट माहीत नाही, कैरी आहे
मलगोबा मलगोबा नावाचा आणखीन दुसरं कोणतं आहे? हा पिवळा हा कोणता आहे? गुलाबखस. हा गुलाबखस ना. तर हा आंबा घेण्यासाठी मी खास आलो गुलाबखस. बघा हा गुलाबखस नावाचा आंबा आहे आणि मागच्या वर्षी हा आंबा संपला होता. हा गुलाबखस मी खाऊन सुद्धा इथं तुम्हाला रिव्ह्यू पण देणार आहे. हा बघा गुलाबखस, याचं गुलाबखस का नाव आहे हे टेस्ट घेतल्यावरच आपल्याला कळणार आहे. आणि जागोजागी ह्या ठिकाणी अशा घासमध्ये आंबे टाकलेले आहेत. इथं पूर्ण घासच घास आहे. हा कोणता आहे? बदाम. बदाम. हा बदाम बघा, बदाम हा बदाम आहे, बदाम जातीचा हा आंबा आहे. आणि पूर्ण म्हणजे आंबे खाणाऱ्याला तर खूप मोठी पर्वणी आहे. हे हे हा कोणता आहे? गावरान. हा गावरान आंबा. आता बघा, हे गावरान आंबे मिळत नाहीत आपल्याला शहरामध्ये. अतिशय नैसर्गिक असे हे गावरान आंबे. ह्या गावरान आंब्यामध्ये न्यूट्रिशन पण जास्त असतं, म्हणजे जे हायब्रिड आंब्यांपेक्षा जास्त तुम्हाला याच्यामधूनच व्हिटॅमिन्स वगैरे मिळणार आहे. तर हे आहेत गावरान आंबे. हा जो आंबा आहे हा जरा स्पेशल आहे, नवीन आला आहे यावर्षी. याचं नाव आहे लिली ना. तर ह्या आंब्याचं नाव लिली आहे, नवीनच आलेला आहे यावर्षी. आणि तुम्ही बघू शकता हा आंबा, म्हणजे यांनी सांगितलं की कैरीपासून जी कैरी असते तिथून तर आंबा बनेपर्यंत हा गोडच आहे. तर हा लिली, अशा वेगवेगळ्या जातीचे आंबे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. खूप वैशिष्ट्यपूर्ण मला हे हिमायतबाग वाटलं. ह्या ठिकाणचे आंबे म्हणजे स्पेशल आहेत. तर हा पिकलेला लिली बघतो आपण आणि याचा रंग बघा. आणि हा कोणता आहे? केसर. हा केसर बघा, सर्वात फेमस आहे. ते वेगळं. हा वेगळा केसर कोणता? हा हे बघा, केसरची ही कैरी आहे. म्हणजे आता हे पिकणार आहे. किती दिवस लागतात हे पिकायला? आठ दिवस लागतात पिकायला. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की पावडरचा वापर करतात, बरोबर ना? बऱ्याच ठिकाणी काय करतात, पावडरचा वापर करतात. म्हणजे पिकण्यासाठी घाई असती त्यांना लवकरात लवकर मार्केटमध्ये टाकून विकायचा असतो. तर कार्बोनेट नावाचं पावडर वापरतात, जे की आर्टिफिशियल आहे. आणि ह्या पावडरमुळे काय होतं की म्हणजे ते आंबे लवकर पिकून जातात. गरम वातावरण होतं पूर्ण त्या पावडरमुळं. आणि हे जे आंबे असतात हे लवकरात लवकर पिकून जातात. परंतु हे ह्या ठिकाणी घासमध्ये ठेवून नैसर्गिकरित्यांना पिकवल्या जाते आणि हे आरोग्यासाठी चांगलं आहे. पण पावडरमधले जे आंबे असतात ते घातक आहे. तर तुम्ही अशा ठिकाणी येऊन 10-5 किलो आंबे घेऊन जायचे आणि एकदाच घेऊन जायचे. मग परंतु ते तुम्ही केमिकलचे जे आंबे घेता तर ते धोकादायक होऊ शकतं लहान मुलांसाठी, तुमच्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी. आणि आता कोरोनाचा तर खूप मोठा विषय चालू आहे. बाहेर येतोय मी आणि बाहेर आपण बघतोय की घास जे तुम्हाला दिसतंय या घासमध्ये पूर्ण आंबे आहेत. मी तुम्हाला दाखवतो. हा केशर आंब्याचा स्टॉक आहे. पायरी. हा केशर आंब्याचा स्टॉक बघा किती मोठा आहे, किती टन आंबा इथे असेल. हा पायरी आहे, पायरी जातीचा आंबा. घासमध्ये पिकून याचा खूप छान असा सुंदर वास येत आहे. आणि हे जे घासचे जे ढेर आहेत त्या घासच्या आतमध्ये सुद्धा आंबे आहेत. त्यांच्या आतमध्ये आंबे टाकलेले आहेत ना पिकायला, पिकायला टाकलेले आहेत. तोतापुरी बघा, गावरान आंबा. हा आहे गुलाबखस, गुलाबखस आंबा आहे. याला कापून मी खाऊन बघणार आहे, त्याचा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. मागच्या वर्षी आपल्याला हा आंबा भेटला नव्हता. आणि या ठिकाणी काही इराणी झाडंसुद्धा आहेत, म्हणजे काही विदेशी झाडंसुद्धा आहेत. एक वेगळा आंबा असतो. आणि ते आंबे संपलेले आहेत. मी आत्ता गुलाबखस खाल्ला. हा बघा गुलाबखस, लिटरली सांगतो याची टेस्ट खूपच वेगळी आहे, खूप मस्त आहे. जसं याला नाव दिले गुलाबखस, आंब्यांपेक्षा एक वेगळी टेस्ट आपल्याला लागते. आणि खरंच याची टेस्टही खूपच सुंदर आहे, खूप स्वादिष्ट हा आंबा आहे. तुम्ही इथे येऊन घेऊ शकता
हा काय काय रुपये किलो आहे? 300 रुपये किलो. हा गुलाब खत 300 रुपये किलो आहे आणि त्याची टेस्ट पण तशीच आहे आणि वेगवेगळ्या जातीचे इथं आंबे मिळतात आणि सगळ्यांची टेस्ट जर बघितली आपण तर वेगवेगळी आहे. आपण नेहमीच बदाम केसर असेच आंबे खातो पण ह्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे आंबे खायला मिळतील. एक साधारणतः मित्रांनो या ठिकाणी आंब्याचा रेट जो आहे तो 100 रुपये किलो कमीत कमी असतो आणि तसे 400, 500, 600 रुपये किलोपर्यंत सुद्धा आंबे आहेत. 6,500 या ठिकाणी झाडांचे आंबे काढल्या जातात. म्हणजे बघा तुम्ही किती अफाट ही हिमायत बाग आहे आणि 900 प्रकारच्या जाती इथे आहेत असं माझ्या वाचण्यात आलं होतं. आणि औरंगाबादमध्ये तुम्ही राहत असाल तर नक्कीच या हिमायत बागला भेट द्या. इथं कसं यायचं काय यायचं मी तुम्हाला सर्व काही दाखवलेलं आहे सांगितलं. वेगवेगळ्या जातींचे आंबे त्या ठिकाणी बघायला मिळाले. काहींची मी म्हणजे टेस्ट पण घेतली. एक इमरती नावाचा आंबा होता. म्हणजे औरंगाबादमध्ये इमरती खूप फेमस आहे. जिलेबीचा प्रकार आहे इमरती. खूप गोड असते ती जिलेबी. इमरती नावाचा आंबा मी तो टेस्ट करून बघितला. त्यानंतर काही गावरान आंबे पण मी टेस्ट करून बघितले. तर सर्व आंब्यांची चव जी काही वेगवेगळी आहे आणि सुंदर असं इथं नैसर्गिक वातावरण. मी बाहेर आलो आहे आता आणि मी सुद्धा गुलाब खस 1 किलो घेतला आणि गावरान आंबे काही 1.5 किलो घेतले. तर आता या सर्वांचा मी आनंद घेणार आहे घरी जाऊन आणि ह्या ठिकाणी आता सध्या या निसर्गाचा आनंद घेतो आहे. या ठिकाणी बघा झाडाला लटकलेले आंबे पण आपल्याला दिसत आहेत. इथे मी तुम्हाला दाखवतो आणि समोर बघा एक मारुतीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी मी डाएट घेणार आहे आणि तिथे म्हणजे आंब्याचं झाड आहे त्याला खूप मोठे म्हणजे आंबे आलेले आहे. तरी सर्व काय आपण बघणार आहोत आणि ह्या ठिकाणचा निसर्गाचा आनंद पण आपण घेणार आहोत आणि त्यानंतर मग मी घरी जाणार आहे. बघा आंब्याचे झाडं वगैरे त्याला म्हणजे फुल लोडेड आहेत ते फळांनी. हे आंब्याचे झाडं पूर्ण लोड झालेले आहेत. पूर्ण आता हे आंबा उतरवल्या जाईल आणि इथं पिकवल्या जाईल. तर आंबेच आंबे जिकडं बघितलं तिकडं. अशी हिमायत बाग औरंगाबादमध्ये हिमायत बाग आहे हे आमचं भाग्य आहे. औरंगाबादमध्ये अनेक ऐतिहासिक गोष्टी बघायला आपल्याला मिळतात आणि बरेचसे म्हणजे ऐतिहासिक काही वास्तू आहेत आणि त्यामुळं औरंगाबाद एक म्हणजे ऐतिहासिक नगरी आहे आणि निसर्ग पण औरंगाबादला खूपच सुंदर असा लाभलेला आहे. ठिकठिकाणी मी फिरत असतो आणि त्या ठिकाणचा निसर्ग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. बघा हे झाड आंब्याचं झाड बघा आणि याला पूर्ण आंबे लागलेले आहेत. आता हे पिकतीलच पिकलेलेच पण असतील काही. बघा पूर्ण हिरव्यागार कैरे आहेत आणि माझ्या पाठीमागे हे मारुतीचं मंदिर आहे. अतिशय सुंदर अशा ठिकाणी.